स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसीचे आरक्षण अजून तरी गेलेले नाही, आरक्षण गेले अशी चर्चा सुरू आहे. इम्पेरिकल डाटा जूनच्या अखेरपर्यंत आला तर आरक्षण अबाधित राहील. इम्पेरिकल डाटा कसा गोळा करता येईल याबाबत आरक्षण अभ्यासक ओबीसीचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बाटिया आयोगाची भेट घेऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी खासदार राठोड यांनी दिली आहे. बाटिया आयोगाला आम्ही डेमो दिलेला आहे आणि इम्पेरिकल डाटा आपण 20 ते 25 दिवसात कसा गोळा होईल याचं प्रात्यक्षिक मी त्यांना करून दाखवलं. फार चांगली चर्चा झाली आणि कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून त्यांना मी विनंती केली की तुम्हाला असं काही डाऊट असेल तर आपल्या विचारा. तर ते माझे तू फार चांगलं व्यवस्थित आणि लिखित हे पहिल्यांदा आम्हाला मिळाले आपल्या जनतेकडून. त्यांच्यापैकी तुम्ही पहिल्यांदा असा जो इम्पेरिकल डाटा कसा गोळा करता येईल आणि 20-25 दिवसात कसा गोळा करता येईल त्याच्याबद्दल उलट आमचे त्यांनी धन्यवाद मानले. फार चांगली चर्चा आणि प्रेझेंटेशन झालेलं आहे. मी या 25 दिवसामध्ये हा डाटा कसा गोळा करता येईल याचं प्रत्यक्ष त्यांना करून दाखवलं.